माझ्या आईलाही असं वाटतं की आता माय आई इज लिटिल ओल्ड नाव आणि तिला असं वाटतं कधी कधी की माझ्यासमोर असावा पोरगा आणि मी तर तिला मुंबईत नाही आणू शकत कारण की तिला ते नाही सूट होत समाव. सो मग काय संध्याकाळी रोज मी तिच्यासमोर दिसत राहीन. मला मी माझ्या आयुष्यात आत्ता जे जे गोष्टी आणि जे जे व्यक्ती महत्वाचे आहेत त्या सगळ्यांना मी पहिल्यांदा सांगितलं होतं की बाबा येस मेरे को मिल गया भाई. मी स्वतःहून नाव घेतो यार मला हे जे नाव पण तुम्ही हा पोर्शन एडिट नका करू आत्ता की ती बळवून माझ्याकडनं नाव कोणतं. येस मी अमृताला सुद्धा सांगितलं होतं आणि अमृता खूप खुश झाली होती त्याच्यावर. आता छान हा प्रोमो लावशील मस्त. हे खरंच खूप बरं वाटतं की ज्या प्रकारे लोक आमच्यावर प्रेम करतात ना यार हे आय बस नजर नाही लागे भाई किसी की. आम्हाला दोघांना एकमेकांना भेटावं असं वाटतं. आम्ही दोघं एकत्र आहोत. आय रिअली फील होम to her and she is like really a very integral part of my life. Hello, hi, namaskar. मी मजगल अंकिता लोखंडे काव्यांजली मालिकेच्या सेटवर आहे आणि आमचे अभिनेते तयार व्हायला फार वेळ घेतात कारण का ते आहेत प्रसाद जवादे. प्रसाद कसा आहेस? यार मी जो पळत पळत आलो ना त्यामुळे घामाघूम झालोय. सो मला असं वाटलं की मज्जा आणि सगळ्या ऑडियन्सला जरा मी बरा दिसावं म्हणून थोडं घाम पुसत होतो. बाकी काय नाही. आता फार बरा दिसायला लागलं असं नाही वाटत तुला? थँक्यू सो मच. ह्यासाठी खूप मेहनत घेतली आहे मी. जसं मी तुला आत्ता सांगितलं बाहेर आल्यानंतर मी तो जो जिममध्ये जाण्याचा जो काळ आहे आणि हा आय गेस सगळ्यांनाच तो जाणवत असेल की तिथपर्यंत पोहोचणं खूप डिफिकल्ट आहे. तर तो ती प्रोसेस सगळ्यात अवघड आहे. एकदा तुम्ही रुळला त्याच्यात एक 20-21 दिवस गेले की तुम्हाला स्वतःला ती लत लागायला लागते जिमची आणि या सगळे. सो थँकफुली ते सगळं झालं आणि या डेफिनेटली मी खूप कंटाळलो होतो ऐकून ऐकून की नाही नाही वो रोल अरे वो मोठा आहे उस रोल के लिए अरे वो जाडा आहे इस रोल के लिए. तुम्ही म्हटलं बाबा ठीक आहे आता बघू बारीक तर झालं आता लेट्स सी कोण काय 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 ऑफर करते. सगळं होणार तुझ्या मनासारखं. पण जेव्हा काव्यांजली तुझ्याकडे आली काय ट्रिगर पॉईंट होता की नाही प्रसाद केलं पाहिजे किंवा मालिका केली पाहिजे आता सध्या? यार मी सांगितलं ना की मला खरं तर बरेच वेळा बाहेर आल्यानंतर बिग बॉसमधून की सगळ्यांचेच असे कमेंट होते आम्हाला तुला रोज बघायचं आम्हाला तुला रोज बघायचं. ॲट द सेम टाईम थोडंसं ना माझ्या आईलाही असं वाटतं की आता माय आई इज लिटिल ओल्ड नाव आणि तिला असं वाटतं कधी कधी की माझ्यासमोर असावा पोरगा आणि मी तर तिला मुंबईत नाही आणू शकत कारण की तिला ते नाही सूट होत समाव. सो मग काय संध्याकाळी रोज मी तिच्यासमोर दिसत राहीन आणि ॲट द सेम टाईम प्रेक्षकांची पण जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि थँकफुली श्रावणीताई देवधर आणि विराज राजे सर यांनी मला जेव्हा ही मालिका विचारली होती तेव्हा मला ते खूप छान वाटलं होतं की दोन बहिणींची ही गोष्ट आहे आणि त्या दोन बहिणींच्या ओव्हरऑल स्ट्रगलची गोष्ट आहे. सो मला खूप असं वाटायचं खूप आधीपासून की हिरो हिरोईन असं सिरियलपेक्षा विमेन ओरिएंटेड सिरियल कधी पण चांगली असते कारण की ती मी काय म्हणाल आपण अगदी असं काय बोध द्यायचं काम करत नाही पण हा हे खूप गरजेचं आहे आजच्या काळात असंही मला खूप मनापासून वाटतं की वाय नॉट मे विमेन इट इज द एरा आणि दे नीड टू हॅव देअर एंटायर स्पेस राईट नाऊ. अगदीच. पण प्रेक्षक किती खुश झाले जेव्हा पहिलाच प्रोमो पडला? काय आठवतं स्पेसिफिकली की चाहते खूप खुश झालेत आणि मेसेज आले? हो म्हणजे पहिला प्रोमो तर ह्यांचा होता पियुष त्यानंतर कश्मीरा आणि प्राप्ती. पण जेव्हा कलर्सनी ते माझं हे टाकलं तर मला म्हणजे भरभरून मेसेजेस डीएम्स असे येत होते कंटिन्यू की अरे वा 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 प्रसाद परत परत. मी म्हणालो क्या बात आहे यार दिस इज रिअली. आणि मला बरेच जणांचं हे तू प्रोमोमध्ये नाही म्हणलं यार प्रोमोमध्ये असो नसो जे काय आहे मी सिरियलमध्ये आहे आणि मी खूप चांगलं कॅरेक्टर करतो मला मनासारखं काहीतरी कॅरेक्टर करायला मिळत आहे. सो आय एम रिअली हॅपी इन दॅट. अगदीच. पण मालिका स्वीकारताना सगळ्यात आधी कोणाला सांगितलंस? अरे काय प्रश्न आहे म्हणजे मला जे नाव ऐकायचं ते नको घेऊ चालेल मला. पण मालिक जे ऐकायचं ते नाव पण घेऊ शकतो मी मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी खरंच सांगतो मला मी माझ्या आयुष्यात आत्ता जे जे गोष्टी आणि जे जे व्यक्ती महत्वाचे आहेत त्या सगळ्यांना मी पहिल्यांदा सांगितलं होतं की बाबा येस मेरे को मिल गया भाई एक सिरियल चाहिए था वो मिल गया मेरे को. सो म्हणजे काय एक वेगळं मी स्वतःहून नाव घेतो यार मला हे जे नाव पण तुम्ही हा पोर्शन एडिट नका करू आत्ता की ती बळवून माझ्याकडनं नाव कोणतं. येस मी अमृताला सुद्धा सांगितलं होतं ही सिरियल आणि अमृता खूप खुश झाली होती त्याच्यावर. झालं ऐकलं तुम्ही? झालं सांगता सारखं. आता छान हा प्रोमो लावशील मस्त. बट यार म्हणजे मला हे खरंच खूप बरं वाटतं की ज्या प्रकारे लोक आमच्यावर प्रेम करतात ना यार हे आय बस नजर नाही लागे भाई किसी की. पण
नजर नाही, पण प्रसाद मला हे खूप पर्सनल लेवलला तुला सांगायचं आहे की प्रेक्षक ना फार कमी जोड्यांना ना इतकं प्रेम देतात की त्यांना ना फार कमी जोड्या आवडतात ना, ते शिव्या जाऊन मोकळे होतात लगेच, अरे ही नाही चांगली दिसत, ही नाही चांगली दिसत, तो नाही चांगला दिसत. पण हे जे आहे ना हे नेगेटिव्ह कमेंट्स फार कमी आहेत, म्हणजे नाहीच आहेत. नाही म्हणजे सी मला म्हणायचं आहे की नेगेटिव्ह कमेंट्स पॉझिटिव्ह कमेंट्स ह्या पलीकडे बाहेर आल्यानंतर आम्ही अजूनही आम्हाला दोघांना एकमेकांना भेटावं असं वाटतं, आम्ही दोघं एकत्र आहोत. आय रिअली फील होम टू हर आणि शी इज लाईक रिअली अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ माय लाईफ. सो काय म्हणजे हे काय प्रेक्षकांचं एक प्रकारचं प्रेमही आहे, ॲट द सेम टाईम हे कुठंतरी खूप जुनी तार छेडली होती. 2014 साली आम्ही जस्ट तिने पण एक कॅमिओ केला होता एका सिरियलमध्ये, मी पण कॅमिओ केला होता. सो ते कधी कधी कुठं भेटणं होतं तर ते कम्प्लीट झालं आणि इट इज इंडीड अ प्लेजर यार. डेस्टिनी आहे म्हणजे ही, या लेट्स कन्सिडर इट एज डेस्टिनी. अगदीच अगदीच. पण मालिकेचे इतके सगळेजण आहेत, बॉन्डिंग किती स्ट्रॉंग झाले. अरे धमाल, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो आत्ता. सो आम्ही जेव्हा सुरुवातीला भेटलो सगळेजण तर तेव्हा सगळेच असे ब्लँक होतो की बाबा कसं काय एकत्र करायचं आहे. आणि त्यात यु नो शूटिंग, आपण शूटिंग करताना शूटिंगचं ॲटमॉस्फिअर खूप वेगळं असतं आणि सुरुवातीचे दिवस तर खूप क्रिटिकल असतात, त्यामुळे आम्हाला तितकं बॉन्ड करायला वेळ नाही मिळाला. पण थँकफुली गेला एक महिना झाला आम्ही एकत्र रोज जेवत असतो, आम्ही जाता येता काही ना काही एकमेकांचे विचारपूस चालू असते. पावसाळ्याचे दिवस आहेत, कोणी कोणाला सोडत आहे, कोणी काय जात आहे, ऑफची एक दिवस गॅप मिळेल का अशी आम्ही वाट बघत असतो, जेणेकरून थोडंसं बाहेर जाऊन कुठेतरी खाता येईल, जेवता येईल, एकत्र एक डिनर करता येईल. सो आय थिंक सो ही खूप अमेझिंग बॉन्डिंग आहे. आणि खरंच सो कश्मीरानी बराच काळ काम केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये ॲज अन ॲक्ट्रेस. प्राप्तीनी सुद्धा लहानपणापासून काम केलेलं आहे, पण तिची लीड म्हणून ही सिरियल पहिल्यांदी आहे. आणि पियुष तर काय, म्हणजे पियुष आणि माझी मैत्री ऑलमोस्ट BBM पासून आहे, म्हणजे ब्लॅकबेरी मेसेंजरमध्ये आमचा एक कॉफी क्रेझीज नावाचा ग्रुप होता. बरेच जण होते त्याच्यात, हर्षदाताई खानविलकर वगैरे वगैरे बरेच जण होते, श्रेया बुगडे वगैरे. सो तेव्हापासूनची माझी आणि पियुषची मैत्री आहे, पण आम्ही दोघांनी काम नव्हतं केलं एकत्र. ज्या दिवशी आम्ही भेटलो तर त्या आम्ही मेकअप रूम पण एकत्र शेअर करतोय आणि तो मला जिमच्या काही टिप्स देतो आता, जेणेकरून थोडंसं फिजिक माझी व्यवस्थित झाली. सो तो जिमच्या काही टिप्स देत असतो, मी काहीच टिप्स नाही देऊ शकत आहे त्याला. मी आपलं त्याच्यासमोर फक्त केस असतो. बट यस, पियुष इज अ वंडरफुल पर्सन आणि खूप मजा येते यार काम करायला यांच्यासोबत. आणि सो आता माझे आणि पियुषचे असे खूप सीन्स नाही आहेत, पण इव्हेंच्युअली ते येतीलही. पण प्राप्तीसोबत मला खरंच तिचं कौतुक करायचं वाटतं, ते त्या मुलींनी ज्या प्रकारे स्वतःला ग्रो केलेलं आहे, शी इज व्हेरी यंग. 19 वर्ष, मला आता कळलं. एक्झॅक्टली 19 वर्षाची ती मुलगी आहे, पण तिला खूप अमेझिंग सेन्स आहे. एक ऑफ स्क्रीन छोटासा किस्सा सांगतो तिची, ती टायकोंडू मास्टर आहे आणि पॅकअप झाल्यानंतर असंच काहीतरी मालाड स्टेशनवरनं ती जात होती, तर कोणाचा तरी धक्का मारला का, कोणीतरी बळून धक्का. That girl didn't care even for a second. आणि तिने उलटी देऊन ठेवली. सो हा जो तिच्यातला जो असा बिंदासपणा आहे तो मला खरंच खूप आवडला आहे. आणि शी इज डुईंग अ फॅब्युलस जॉब अकॉर्डिंग टू मी. आणि खूप मजा येते यार त्यांच्यासोबत सीन्स करायला. अदर सगळेच म्हणजे नैना मुके म्हणा किंवा आमचे अभय काका म्हणून आहे, अभय जोशी जे पियुषचे वडिलांचा रोल करतात, ते पूजा पवार, हे सगळेजण ना खूप मस्त काम करतात आणि खूप छान बॉन्डिंग झालेले. आमची ऑफस्क्रीन बॉन्डिंग तर खरंच मजेशीर आहे आणि आम्हाला खूप मजा येते. अगदीच. पण आणि ऑनस्क्रीन बॉन्डिंग कशी येते तुम्ही आम्हाला सांगा. पण आता मालिकेच्या निमित्ताने मला या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार आहे, पण प्रसाद काय घडणार आहे पुढे? अरे यार खूप काय काय, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की खूप ट्विस्ट आहेत, खूप टर्न्स आहेत. ही वहिनी जी आहे आमची ती पण खूप डॅशिंग आहे बरं का, तिला कमी समजू नका. त्यात आमचा विश्वजित भाऊ तर म्हणजे काय सांगायलाच नको, तो एक तरफ आहे घरवाली, एक तरफ बाहरवाली चालू आहे असं जे दिसत आहे. सो आता ते कोणी कोणाला काय करणार आहे आणि कसं करणार आहे ते मलाही नाही माहिती, पण मला पण बघायला आवडेल की काय होईल. मला नाही माहिती यार पुढचं स्क्रीन प्ले, हे स्क्रीन प्लेचे प्रश्न का विचारता तुम्ही? कारण का मला माहिती आहे, त्याला माहिती आहे. नाही नाही मला खरंच नाही माहिती. आत्ता आम्हाला एवढंच माहिती की पूजा सुरू झालेली आहे आणि चंडी पूजामध्ये जाम धमाल चालू आहे. विश्वजितचे मित्र येत आहेत घरी आणि तो तिला काव्याला भेट करून देत नाही आहे आणि मला राग येतो की मग बॉस असं काय आहे, म्हणजे ती सेलिब्रिटी खरं तर या पूजेची ती आहे.
आणि तिलाच तू भेट तिचीच भेट करून देत नाही आहेस तुझ्या मित्रांसमोर वगैरे, त्यात ते काव्याला अंजलीला होणारा त्रास. अंजली चिरता चिरता तिने बोट कापणार होती, ती ऍक्च्युली बोट कापणार होती, ती एवढ्या जोर जोरात कापत होती, तेवढ्यात मी वाचवणं तिला. सो हे सगळं हा आत्ताचा ट्रॅक माहिती आहे. पुढे काय होणार आहे, नक्की बर्फ पडणार आहे का आग लागणार आहे हे मला माहिती नाही. पण मालिकेत जेही काही होऊ दे, प्रेक्षकांना तू फार आवडतोयस. आणि ते काय म्हणतात, प्रत्येक प्रोमो खाली एक कमेंट असते, अरे वा काय एक खूप मस्त हॅशटॅग आहे तुमचं प्रीतम आणि अंजलीचा ना. हो मी पण रिसेंटलीच ते बघितलं, प्रीतांजली असं आणि त्याचे फॅन पेजेसही चालू आहे. सो थँक्यू सो मच यार, तुम्ही सगळे, मी सांगतो ना तुम्ही जे काय माझ्यावर प्रेम करत आहेत, मी खरंच काय नतमस्तकच आहे तुम्हाला सगळ्यांसमोर. आणि प्लीज असंच प्रेम करत राहा यार, आणि मी तुम्हाला अजून जास्तीत जास्त एंटरटेन करत राहा. खूप मस्त, थँक्यू सो मच प्रसाद, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, इट्स मज्जा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.